डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे विलास साळे. किनवट तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या धामंद्री या गावामध्ये जगदंबा देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पोरागडचे महंत धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी महंत बाबूसिंगजी महाराज आले होते. त्याचबरोबर परिसरातील हजारो भाविक या कलशारोहण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. शिवसेनेचे युवा नेते सचिन नाईक, आमदार भीमराव केराम, माजी खासदार हरिभाऊ राठोड, नंदूभाऊ पवार इत्यादीसह तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमाला होती. सुरुवातीला गावातील वसंतराव नाईक चौक येथून सर्व पाहुण्यांचे वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर जगदंबा देवी मंदिर येथे धार्मिक सोहळा संपन्न झाला. भोग आणि अरदास झाल्यानंतर कलशारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत भक्तिभावाने हा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. सचिन भाऊ नाईक करतील. सचिन भाऊ आहे. आई जगदंबा माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने सबंध रावळामध्ये ज्यांनी विराट अशा पद्धतीचं सामाजिक उद्धोत्तर अशा पद्धतीचं कार्य ज्यांनी केलेलं आहे ते संत सेवालाल महाराज याच्या क्रांतिकारक विचारास विनम्र असं अभिवादन. तसेच गावातील नायक कारभारी व इतर गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आज या ठिकाणी कळसानिमित्त भोग घातलेल्या धामंदरी या ठिकाणी कळसाचं कार्यक्रमानिमित्त या ठिकाणचे अध्यक्षस्थान बाबूसिंग महाराज धर्मगुरू बंजारा समाजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. कळस हा कार्यक्रम एक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या भावनिक वातावरणात या ठिकाणी कार्यक्रम होऊ घातलेला आहे. तरी आपण सर्व कलशरोहणाचा कार्यक्रम धामंदरी येथील कार्यक्रम जगदंबा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे हरिभाऊ राठोड महंत बाबूसिंग महाराज हे येऊन याच्यामुळे या कार्यक्रमाचा शोभा वाढली आणि आल्यामुळे अत्यंत गावकरीमध्ये सगळे खुश आहे. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.